नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ज्यावेळेस पावसाळ्याच्या वेळेस जे रानचे तुडवलेले असते त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये आपण त्याला रोटावेटर वगैरे मारलेले असतात, तर त्या अशा कडक रानामध्ये आपण कशाप्रकारे नांगरणी करायची आहे तर त्याच्याविषयी मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती सुद्धा प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील। तर चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। त्याचबरोबर मित्रांनो, डबल पल्टी नांगर जो आहे तर तो खरेदी करताना आपल्या कोणकोणत्या गोष्टी पाहायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला नंतर त्या नांगरामध्ये आपल्याला काही अडचण वगैरे येऊ नये याच्यासाठी आपण कोणकोणते नांगर खरेदी करताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे, तर याचासुद्धा जो फुल व्हिडिओ आहे तर तो आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे। आणि त्याचबरोबर बांधाची जी अडतसे आहेत ते कशाप्रकारे काढायचे आहेत तर याच्याविषयीचे जे सुद्धा व्हिडिओ जे आहेत तर ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगोदर टाकलेले आहेत, तर ते सुद्धा आपण पाहू शकता। आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता की आपला हा जो नांगर आहे तर त्याला ऑटोमॅटिक पल्टी जुगाडमध्ये आपण तयार केलेला आहे, याचा सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे। तर मित्रांनो, ऑटोमॅटिक पल्टीसाठी मग पहा, तर मित्रांनो असेच एक दोन तीन व्हिडिओ नांगरट्याविषयी, नांगरणी कशी करायची याचासुद्धा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तर आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे, तर तो सुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन एकदा अवश्य पहा की जेणेकरून त्याच्याविषयी सुद्धा मला संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती व्यवस्थित मिळेल। तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की हा आपला महिंद्रा 575 ट्रॅक्टर आहे, 45 HP मित्रांनो हा ट्रॅक्टर आहे, तर त्याच्यासाठी आपण 12 इंच हा डबल पल्टी नांगर हा वापरत आहोत। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर कडक रानामध्ये जर नांगर लावायचा असेल तर त्याच्यासाठी आपण पाहू शकतो की आपल्या सिंगल पल्टी नांगराला ज्याप्रमाणे फाळ असतात तर त्याप्रमाणे आपल्या या नांगराला फाळ आहेत आपण पाहू शकता। तर मित्रांनो, हे जे फाळ आहेत तर ते कडक रानामध्ये लागण्यास या फाळामध्ये आपल्याला चांगली मदत होत असते। ते जे दुसरे जे पहारीसारखे बार टाईपचे फाळ असतात तर मित्रांनो ते कडक रानामध्ये अजिबात लागत नाहीत, कारण की त्यासुद्धा नांगराचा आपण अनुभव हा घेतलेला आहे। तर मित्रांनो, त्याच्यानंतर हे अशा प्रकारचे जे फळं आहेत तर ते कडक रानामध्ये लागण्यास आपल्याला खूप मदत होत आहे। तर अशा प्रकारचे जे फळं आहेत तर ते कडक रानामध्ये लगेच लागतात हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगत आहे। ही झाली मित्रांनो पहिली गोष्ट। त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे बांधाच्याकडची जे रानं असते म्हणजे जे कोपऱ्यातली रानं असते काय होते की आपण पाहू शकतो की इकडे बांधा आहे, याच्यामुळे आपल्याला काय होते की इकडे पुढे ट्रॅक्टर आपल्याला नेता येत नाही। त्याच्या वेळेस काय होते की आड तास घालताना हा तरी कोपरा राहतो किंवा तो पलीकडचा तरी कोपरा राहतो। ज्यावेळेस दोन्ही ठिकाणी दोन्ही साईडने जर बांधा असतील तर हा एक कोपरा राहतो किंवा तो एक कोपरा राहतो, नाहीतर काय होते की कोपऱ्यातील असा एवढा भाग राहतो आणि त्या कोपऱ्यात सुद्धा तेवढा भाग हा राहत असतो। तर मित्रांनो, त्याच्यासाठी काय करायचे आहे की ज्या ठिकाणी आता समजा या साईडला बांधायला समजा चढ आहे तर आपण काय करायचे आहे, आपण पाहू शकता की हे आपण नांगराचे 3 तासे मारलेले आहेत, परंतु आपण सुरुवातीला आपण पाहू शकता की या बांधाच्या कडेने आपण हे तास नेलेले आहे आणि त्याचबरोबर आपण जे तिकडून येताना दुसरे तास आणले त्याच्यावेळेस परत आपण दुसऱ्या तासात जिकडून तिकडे ट्रॅक्टर आपण रिव्हर्स करून हे सुद्धा पुन्हा कडेने नांगर लावून आपण हे सुद्धा तास काढून घेतले आणि त्याचबरोबर पुन्हा रिवर्स काढून बांधाच्या कडेने रिवर्सने जे काय आपल्याला रान काढता येईल तर ते आपण रान हे संपूर्णपणे काढलेले आहे, की जेणेकरून आपण पाहू शकता की हे जे झाड आहे तर आता इथे फक्त आपले 1 किंवा 2 तास बसणार आहेत, की जेणेकरून हा जो कोपरा आहे त्या कोपऱ्यातील रानसुद्धा निघले जाते। तशाच प्रकारे मित्रांनो ते स्वतः तुम्ही करू शकता। तर आपण काय सांगितले की इकडे चढ आहे तर मित्रांनो आपण काय करू शकता, इकडून रिवर्सने सुद्धा अर्थ आपण काढू शकता, आपण पाहू शकता तिकडे त्या साईडला आपण पाहू शकता की त्या साईडला बांध नाही, म्हणजे आपण काय करू शकतो की इकडून रिवर्स आपण तिकडेपर्यंत आपण रान जे आहे काढू शकतो, तिकडे पुढे ट्रॅक्टर आपला या रानाच्या बाहेर जाणार आहे, पुढे पडीकच रान असल्यामुळे आपण काय करणार आहे की इकडून रिवर्स आपण तास घालून आपण आपला जो ट्रॅक्टर आहे तो बाहेर जाईल, की जेणेकरून तो सुद्धा कोपरा बाहेर गेल्यामुळे ना ट्रॅक्टर निघून जाणार आहे आणि येथील आपण रिवर्सने काढून घेतल्यामुळे नांगरसुद्धा येथे लगेच लागणार आहे आणि हे जे 1-2 तासाचे जे रान राहिलेले आहे तर ते रानसुद्धा याच्यामार्फत निघून जाणार आहे।
आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहू शकतो की हा आपला जो बांधा आहे, तर आपण येथे नांगर लावला होता, परंतु नांगर जो आहे तो लागायला जवळजवळ एक 12 फुटावरती नांगर हा आपल्याला लागायला गेलेला आहे. आपण पाहू शकतो इथपर्यंत हे जे रान आहे तर ते आपला जो नांगर आहे तर तो लागला नाही. तर मित्रांनो याच्यासाठी सुद्धा आपण काय करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. आपला हा जो नांगर आहे तो लागतो, परंतु आपण व्हिडिओ काढण्यासाठी अशा प्रकारे आपण हे केलेलं आहे. तर असे होऊ नये याच्यासाठी आपण काय करायचं आहे तर याच्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहूयात. तर मित्रांनो त्याच्यासाठी आपण काय करायचे आहे की आपला हा जो मागचा टायर आहे तर आपण हे जे तास मारलेले आहे तर ते तासाच्या थोड्याशा आतमध्ये आपण हा जो टायर आहे तो तर तो आतमध्ये घालायचा आहे थोडा. आणि आपण जे आधीचे तास मारलेले आहे तर त्याच्याच तासामध्ये नांगरकडेने आपण थोडासा लावायचा आहे. अशा प्रकारे याकडे आपण नांगर लावून नंतर ना आपला हा जो ट्रॅक्टर आहे तर तो आपण आपल्या अगोदरच्या तासामध्ये आणायचा आहे. आपण पाहू शकता तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आपला हा जो नांगर आहे तर तो आता लागलेला आहे. तर आपण पाहू शकता की आपण हे जे तास आहे ते तोरे असे तिरके मारलेले आहे. अगोदरच्या तासामध्ये आपण ट्रॅक्टर घातलेला नव्हता, त्याच्या अगोदरच्या तासामध्ये आपण ट्रॅक्टर हा घातला होता. त्याच्यामुळे मित्रांनो आपण पाहू शकतो की आपण हा जो नांगर आहे तो आपण येथे टेकवला आणि लगेचच एक आपण अंतर पाहू शकता की 3 फुटावरतीच आपला हा जो नांगर आहे तर तो लगेच लागलेला आहे. तर मित्रांनो कडक रानामध्ये सुरुवातीला नांगर जर लागत नसेल ही जी ट्रिक आहे तर ते आपण नक्की वापरा. त्याच्या तासामध्ये आत थोडासा आपण टायर दाबायचा आणि मगच आपण नांगर लावायचा. आणि परत जे रिटर्न येताना जे तास आहे तर ते आपण आणले की तेथील जे रान राहिलेले असते तर ते रान निघून जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो कडक रान जर असले तर काय करायचे आहे की आपण आपला जो नांगर आहे तर नांगराचे आपण जे तास आहे तर ते आपण तास जे आहे ते थोडे धरायचे आहे. कारण की जास्त जर आपण तास धरले तर नांगर जो आहे तर तो पिळला जातो. आणि आपण पाहू शकतो की अशा प्रकारे नांगर जो आहे तर तो कडक रानामध्ये लागत नाही. त्याच्यासाठी कडक रानामध्ये नांगरणी करताना रान जे आहे ते थोडे कमी धरायचे की जेणेकरून असा नांगर जो आहे तर तो वावरामध्ये वरून चालणार नाही, म्हणजे घसपटणार नाही. तर मित्रांनो काय काय शेतकऱ्यांच्या मनात असे प्रश्न असतात की आपण पाहू शकतो की अशा प्रकारचे आपल्या नांगरावर फळ आहेत तर त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे जर फळ असतील तर आपला नांगर जो आहे तो आपल्या ट्रॅक्टरला ओढेल की नाही, तर अशा प्रकारचे मित्रांनो त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतात. पण मित्रांनो जर कडक रानामध्ये नांगर लावायचं जर असेल आपल्याला नांगरटी करावीच लागते, तर अशा प्रकारचे जर फळ असतील तर काही अडचण येत नाही. आपण पाहू शकतो की आपले जे रान आहे ते खूप कडक आहे. आपण पाहू शकतो की जी टेके आहेत तर ते चमकत आहेत, म्हणजे रान हे रान जे आहे ते खूप कडक आहे. आपण पाहू शकतो की याला अशा प्रकारचे तळी पडलेले आहेत, तरी सुद्धा आपण पाहू शकतो की आपल्या ट्रॅक्टरचा लॉ आणि लॉ आपण पाहू शकतो की हा थर्ड लॉ थर्डमध्ये आपण आपला ट्रॅक्टर फक्त 10-4 RPM वरती आपण ट्रॅक्टर चालवणार आहोत. आपण तुम्हाला दाखवतो. आपण पाहू शकतो की हा लॉ गिअर आणि याच्यावरती थर्ड गिअर आहे आणि RPM आपण पाहू शकता. चालवत आहे आपण रान पाहू शकतो मागे. कडक रान असल्यामुळे आपला हा जो ट्रॅक्टर आहे तर तो खूप हालत आहे. पाहू शकतो मागे
आपण पाहू शकता की अशा प्रकारच्या बेगा या रानाला पडलेल्या आहेत, तरी सुद्धा नांगरणी आपण पाहू शकता. जवळजवळ हे जे अंतर आहे तर ते 1.25 फुटापर्यंत नांगरट आपण करत आहोत. आपण हे ढेकळ पाहू शकता किती कडक आहे. आपण पाहू शकता हे फोडा गेलं तरी फुटत नाहीये. तर अशा प्रकारे अजून नांगर आहे तर तो आपला लागत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपले फळ आहेत आणि हे सुद्धा जर आपल्या रानामध्ये कडक रानामध्ये जर लागले नाहीत तर आपल्या या नांगराला शेव करायची सिस्टीम आहे. तर मित्रांनो, ही सिस्टीम मी तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही सुद्धा तुमच्या नांगराला शेव करायची सिस्टीम तुम्ही अल्टर करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला याची माहिती कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आत्ता जे सीझन आहे तो नांगरटीचा सीझन आहे, जेणेकरून जे नवीन शेतकरी आहेत तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांनासुद्धा या नांगरटीविषयी संपूर्ण जी माहिती आहे तर ती माहिती त्यांना मिळेल. धन्यवाद.